जागतिक महिला दिनाच्या निमित्त साधून जामखेड तालुक्यातल्या काही महिलांचा प्रातिनिधिक सत्कार आज आपण इथे करत आहोत. हा कार्यक्रम इथून पुढे दरवर्षी होणार आहे, त्यामुळे सभागृहात बसलेल्या कदाचित तुम्ही पण खूप छान काम करताय, पण तुमचं नाव घेतलं नाही या लिस्टमध्ये, पण नक्की पुढच्या वर्षीच्या लिस्टमध्ये तुम्ही असाल त्याबद्दल मनामध्ये कुठली तुम्ही शंका ठेवू नका. हा कार्यक्रम आपल्याला पुढच्या वर्षी पण आपला सन्मान झाला पाहिजे. मला वाटतं की 365 दिवस हे खरंतर आपलेच असले पाहिजे, पण आपण ते मान्य करत नाही आणि आपल्याला आपल्यासाठी दिवस साजरा करावा लागतो, तो म्हणजे 8 मार्च. पण हरकत नाही, त्यामुळे विधान आपण एकत्र येतोय, एकमेकीचा सन्मान करतोय, एकमेकीचं कौतुक करतोय, हे काय आपल्यासाठी थोडं नाही. आज तुम्ही पाहता की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 7000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण तुम्ही कधी हे ऐकलंय का की एखाद्या शेतकऱ्याच्या बायकोवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणून त्याच्या बायकोने पुढे गर्भस लावून घेतलेलं आहे? प्रचंड ताकद आपण जेव्हा पोटात असतो, बाईच्या गर्भात असतो, त्यावेळेला सुद्धा मुलीचा गर्भ चिवट असतो असं म्हणतात. त्यामुळे गर्भात असल्यापासून चिवटपणा आपल्या परमेश्वराने दिलेला आहे आणि हा चिवटपणा कष्ट करायची तयारी याच्या जोरावर ही माऊली जिवंत राहते. जन्माला घातलेल्या 2 लेकरांसाठी 4 लेकरांसाठी काबड कष्ट करते, वेळ पडली तर उपाशी राहते, पण आत्महत्या करते. तिच्या स्वभावामध्ये पैपुटेपणा नाहीये, सहनशीलता आहे, कष्ट करायची तयारी आहे, अपमान सहन करायची तयारी आहे, पण आपल्या मुलांना ती रस्त्यावर येऊ देत नाही. इतका सुंदर का माझ्या या सगळ्या रंगरागिणी व्यासपीठावर मी बसलेल्या आणि समाजात बसलेल्या अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही काम करत असतात, फक्त त्याची दखल मात्र कुठे घेतली जात नाही असा हा दखल घेण्याचा एक प्रातिनिधिक कार्यक्रम आज आपण इथे ठेवलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मातृत्व. प्रत्येक महिलेला आपण आई होत असताना रुग्णाला वेगळा असतील, बाळंत वेगळा असतील, त्या सगळ्या सहन करून आपण लेकरांना जन्म देतो. पण लेकरांना जन्म देत असताना मैत्रिणींनो, आपण जे काही मूल जन्माला घालतोय त्या मुलामध्ये कुठलाही भेदभाव न करता मुलगा आणि मुलगी हे समान न्यायानं आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये या बालकांना आणि या मुलांना आपल्याला न्याय देणं ही आपली जबाबदारी आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये 1 70 मोठी अशी मुलगी आहे, ती मुलगी मला आंबी जळगावरनं येताना काल कर्जतला पण दिसली. कर्जतमध्ये ती डोंबारीचा खेळ करत होती. तसं बघायला गेलं तर ही मुलगी आपली महाराष्ट्राची मुलगी नाही आहे, छत्तीसगडमधून आलेली आहे, कुटुंब आहे. आणि ती मुलगी तिचं वय मला माहिती नाही, साधारण 13-14 वर्षाची ती मुलगी आहे, तिचं नाव आहे चांद. आणि ही मुलगी दोरीवरचा खेळ करून आई वडील आणि तिचं स्वतःचं कुटुंब ही मुलगी चालवली. मला इथं कौतुक वाटलं आणि ही मुलगी मला येताना आम्ही जळगावला रस्त्याच्या कडेला यांचा खेळ चालू होतो. माझी गाडी पुढे गेली आणि मी तिच्या कार्यकर्त्यांना फोन केला, काही करा, पण त्या माऊलीला माझ्यापर्यंत पोहोचला आणि मला त्या लेकराचा इथे सत्कार करायचा आहे, कारण ही मुलगी आज दोरीवरचे घातक खेळ करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतेय, शिकलेली नाही, शाळेत गेलेली नाही, कष्ट करतेय, मग आपल्याला मुलगी का नको? जामखेडमध्ये मुलींची संख्या मुलांच्या तुलनेमध्ये कमी आहे. आज खूप मोठं संकट आज आमच्या महिलांनी आपल्या समोर वाढवून ठेवलेलं आहे, म्हणून जेवढी मुलं आहेत तेवढ्या मुली जन्मल्या पाहिजे. लहान मुलींची लग्न होताना आणि पाहते कालपासून जवळपास 8 ते 10 लग्नाला मी गेले होते आणि मी लग्नाला गेल्यानंतर मुलीचं वय विचारते, किती शिकले, अंक केले. अक्षरशः 15 आणि 16 वर्षाच्या मुलीचं लग्न कर्जत आणि जामखेडमध्ये मला होताना दिसतात. एक तर तुम्ही कायद्याचं मूल्यांकन करताय, नियम मोडताय आणि 15-16 वर्षाच्या लेकराचं लग्न करून समोर बसलेल्या माझ्या माय मौल्यांना काय मिळणार आहे याचा विचार तुम्ही करा. इतक्या अल्पवयात मुलीचं लग्न करायचं, जिचं शरीर, जिचं मन मातृत्वासाठी तयार नाही, जिचं गर्भाशयाची वाढ अजून झालेली नाही, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही मुलीचं लग्न केलं तर ती मुलगी 19-20 वर्षापर्यंत 2-3 लेकराची आई होते, 2-3 लेकराची आई होऊन ते थांबत नाही. पोटामध्ये जर मुलीचा गर्भ आला तर अबॉर्शन केलं जातं, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4-4 वेळेला इतक्या छोट्या मुलींच्या गर्भाशयातल्या मुलींचे गर्भ काढून टाकले जातात.
आशीर्वाद आहे आणि आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये जो देवाने दिलेलं दान आहे आपल्या पोटामध्ये गर्भामध्ये ते दान आपल्याला स्वीकारायची सवय आपण आता लावली पाहिजे. गर्भ काढून टाकणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. ज्याला आपण एखाद्या जिवंत माणसाचा खून केला तर त्याला फाशीची शिक्षा आहे, जन्मठेप आहे. पण गर्भाचा बाळ तुम्ही काढून टाकता, तुम्हाला असं वाटतं का की त्याची शिक्षा तुम्हाला नाहीये, तर त्याची पण शिक्षा तुम्हाला आहे. फक्त त्याचा चाबू दिसत नाही, त्याचा फटकारा दिसत नाही, पण आपल्याला कळतं की त्रास होतोय आपल्याला आणि आपलं मन आपल्याला खात असतं की माझ्याकडनं काहीतरी चुकलंय म्हणून मला हा त्रास होतोय. तर तो त्रास म्हणजे गर्भातली बाळ जेव्हा तुम्ही काढून टाकता तेव्हा तो तडफडणारा जीव एवढ्याशा बाऊलमध्ये असतो, तो जीव सुखासुखी जात नाही. त्यामुळे तो सुखासुखी जात नसेल तर त्याच्या जीवात न पडणारा तडतडा तर आपल्याला लागणारच आहे. जर तुम्ही देवाला मानत असाल, देवाला मन करत असाल, सत्य बसवत असाल, तर इथून पुढच्या काळामध्ये जामखेड परिसरामध्ये कुठल्याही मुलीचा गर्भ काढून टाकला जाणार नाही याची शपथ मनोमन संकल्प आज आपण सगळेजण करूया. पत्रकाराच्या माध्यमातून महिलांचं संघटन सुरू झालेलं आहे. मगाशी एक ताई माझ्याकडे आल्या होत्या की वहिनी तुम्ही अजून आलेल्या नाही, तर माझं जे येणं आहे किंवा आमचा जो हा मतदारसंघ किलोमीटर मध्ये खूप मोठा आहे. हा तालुका एक तालुका नाही, दोन तीन तालुका, दोन्ही म्हणजे कर्जत, जामखेड आणि राशीन अशा तीन भागामध्ये हा तालुका विभागला गेलेला आहे. त्यामुळे राशीन आणि कर्जत मध्ये आता आमच्या बैठका चालू झाल्या आहेत, महिला मेळावे सुरू झाले आहेत, महिलांचे व्यवसाय सुरू करायला सुरुवात झाले. जामखेड हे थोडा शेवटचं टोक असल्यामुळे जामखेड मध्ये मला यायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे मुलांनी मनामध्ये गैरसमज ठेवू नका, मत मागायला आलो पण परत आम्ही आलो नाही हे आमच्या रक्तात नाही आणि आमच्या स्वभावामध्ये नाही. त्यामुळे तुम्हाला जे प्रॉमिस केलेलं आहे ते प्रॉमिस निश्चितपणे आम्ही पाळल्याशिवाय राहणार नाही. उशी नका व्हायला, पण मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, आपल्या बैठका होणार आहे, तुम्हाला जे काय करायचं तिथे आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणे आहोत आणि तुम्ही कुणीही स्वतःला एकटं समजायचं नाही किंवा आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही असं समजू नका. सभागृहात बसलेल्या सर्व मातृशक्तीला माझा मनापासून नमस्कार. तुम्हाला मला एक विनंती करायची आहे की तुम्ही घराचा मुख्य खांब आहात, कुटुंबाचा मुख्य खांब आहात, पण बऱ्याच महिलांना त्याची जाणीव नसते. मी कोण, माझं काय अस्तित्व, मी काय करते, बऱ्याच वेळेला महिलांना हाऊस वाईफ म्हणून सांगायला पण लाज वाटते. पण हाऊस वाईफ सगळ्यात मोठी होममेकर असते. कुटुंबामध्ये मुलांना जन्म देणं, मुलांची शिक्षण करणं, त्यांची काळजी घेणं हे काम इतकं सोपं नाहीये आणि म्हणून सगळ्यात माझा सलाम असेल तो माझ्या या सगळ्या हाऊस वाईफलाच माझा नमस्कार असेल. उद्याची तरुण पिढी, उद्याची बाळ तुम्ही आज घरामध्ये घडवताय, त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुम्ही घर चालवता म्हणजे तुम्ही काही करत नाही आणि नोकरी करणाऱ्या महिला म्हणजे काहीतरी ग्रेट आहे असं पहिलं मनातून तुम्ही काढून टाका. होम मेकर असाल, तुम्ही घर बघत असाल, तर फक्त तुम्हाला मला सांगायचंय की ज्या जन्म बाळांना तुम्ही जन्म दिलेला आहे त्या बाळांचं संगोपन मात्र नीट करा, चांगले संस्कार तुम्ही त्यांना द्या आणि चांगले नागरिक घडवायचा प्रयत्न तुम्ही करा. नंतर आपली मुलं 11 ते 19 वयानंतर ज्याला आपण टीन एज म्हणतो त्या वयानंतर जर मुलं आपल्या हाताबाहेर गेली तर मग मात्र पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातामध्ये काही राहत नाही. त्यामुळं मुलं जोपर्यंत मोठी होत नाही तोपर्यंत खरं तर बायकांनी नोकरी करूच नाही किंवा व्यवसाय करू नये. सगळा वेळ आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांना देऊन घराच्या घरात जर तुम्ही काही करू शकत असाल तर प्लीज तुम्ही तसा विचार करा आणि आपल्या मुलांकडे, आपल्या कुटुंबाकडे, आपल्या नवऱ्याकडे लक्ष देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आपला हा 8 मार्चचा दिवस, आजचा सन्मान, आजचा जामखेड माझा सगळ्या जमलेला तुम्ही सगळ्याजणी, तुम्हालाच सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते की तुम्ही सगळ्याजणी इथं आलाय आणि अतिशय चांगलं सहकार्य या कार्यक्रमासाठी तुम्ही केलेलं आहे. आता आपला जो एक उपक्रम चालू आहे परिवाराच्या माध्यमातून तो म्हणजे पाण्यासाठी लढाई आपली पुढच्या 2 महिन्यामध्ये सुरू झालेली आहे. जो उपक्रम सत्याग्रह जयंती वॉटर कप स्पर्धेचा जो बंद केलेला आहे ही स्पर्धा आपण जामखेड आणि कर्जतसाठी घेतलेली आहे. जामखेड आणि कर्जतसाठी ही स्पर्धा 50 दिवसांची स्पर्धा 8 एप्रिलला सुरू होणार आहे. त्याचं ट्रेनिंग आष्टी तालुक्यातल्या करंजी या गावामध्ये सुरू झालेलं आहे. आपण जवळपास 1000 लोकांना ट्रेनिंग देतोय आणि पाणी अडवा, पाणी जिरवा आणि विशेष करून जामखेडमधली जी 30-40 गावं आहेत ती गावं आपल्याला ना
निवड केलेली आहे. आपल्याला आता संघर्ष करायचा आहे तो दुष्काळाशी करायचा आहे, आपल्याला पाण्याशी करायचा आहे आणि आपले टँकर गावातले बंद करायचे. हे सहज होणार आहे का? बंद तर नाही, सहज होणार नाही. त्यासाठी ही स्पर्धा आपल्याला यशस्वी करायची आहे. 8 एप्रिलला स्पर्धा चालू होईल. तिथून पुढे 50 दिवस सकाळी 6 ते 9 किंवा संध्याकाळी 6 ते 9 महिला वर्गाने, विशेष करून तुम्ही जिथे राहत असाल त्या गावाने जर भाग घेतला असेल तर तेथी किंवा शेजारचं गाव या गावामध्ये तुम्हाला श्रमदान करण्यासाठी यायचं आहे. श्रमदान करत असताना जे काही सीसीटीव्ही किंवा जे काही काम असेल त्या कामामध्ये तुमचा सहभाग महत्वाचा राहणार आहे. म्हणून तुम्हा सर्व व्यक्तींना माझी विनंती राहील की पुढचे 50 दिवस स्पर्धा सुरू झाल्यानंतर मी तुमच्यामध्येच असणार आहे. माझ्या ग्रामसभा सुरू झाल्यात, आज सुद्धा 2 ठिकाणी चांपेलमध्ये माझ्या रात्री ग्रामसभा आहे, त्या रात्री 11:30 ग्रामसभा चालते. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी फक्त तुमच्याशी बोलते, तर मी तुमच्याशी बोलत नाही आहे. तुमच्या गावामध्ये येऊन ग्रामसभा घेणार आहे आणि तुम्हाला ही स्पर्धा समजून सांगणार आहे की का आपण हे सगळं करतोय. आपल्याला टँकर मुक्त गाव करायचंय, टँकर मुक्त तालुका आपल्याला करायचा आहे आणि यासाठी रोहितदारांना तुमच्या सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा आहे. जे गाव 8 एप्रिलला श्रमदानाच्या दिवशी रात्री मशाल फेरी काढेल आणि सकाळी लवकर कामाला लागतील आणि तो जो आकडा आहे तो आकडा रोज ॲप वरती येईल, ज्या गावात जास्तीत जास्त लोक श्रमदानासाठी बाहेर पडतील त्या गावाला पॉकलॅन मशीन, GCP आणि डिझेल या सगळ्या सुखसुविधा रोहित दादाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे गावाचा सहभाग जितका जास्त तितकी मदत जास्त मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ठरवलं की मला कामच करायचं नाही, मला श्रमदान नाही करायचं, मला याच्यात पडायचंच नाही, तर त्या गावाला कदाचित मदत मिळणार नाही. ज्या गावात श्रमदानाची संख्या जास्त असेल त्या गावाला पॉकलॅन मशीन असेल, त्याच गावाला डिझेल मिळेल, त्याच गावाला GCP मिळेल. आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आवाहन करणारे लोकांना की श्रमदान करण्यासाठी तुम्ही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जामखेड आणि कर्जतमध्ये लोक श्रमदान करण्यासाठी येणार आहे. त्यामुळे आगळा वेगळा उपक्रम पाणी आडवा, पाणी जिरवा, जलसंधारणाबरोबर मनसंधारण आपल्याला करायचं आहे आणि यामध्ये या समाजात बसलेल्या सर्व माता भगिनींचं सहकार्य मला अपेक्षित आहे. त्याचबरोबर आणखी एक काम आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे प्लास्टिक मुक्त कर्जत जामखेड आपल्याला करायचं आहे आणि या प्लास्टिक मुक्त जामखेडसाठी मला तुमचं सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. आपल्या जुन्या साड्या, जुन्या चादरी त्याच्या आपण पिशव्या करायच्या आणि भाजीला जाताना, किरळ्याला जाताना त्याच पिशव्या आपण वापरायच्या. प्लास्टिक मागू नका आणि प्लास्टिक वापरू नका. आपला जामखेड तालुका आता आपल्याला प्लास्टिक मुक्त करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. त्यासाठी कशासाठी करायचं आहे तर आपण कर्जत जामखेडच्या इंटिग्रेटेड फाउंडेशनमधून आपण एक वेबसाईट लॉन्च केलेली आहे आणि या वेबसाईटवर आपला खरड्याचा किल्ला, आपला खरड्याचा वाडा, त्याचबरोबर काही मंदिरं आपण वेबसाईटवर टाकलेली आहे. कशासाठी? तर या सगळ्या ऐतिहासिक वास्तूला देशभरात आणि बाहेरच्या राज्यातून लोकांनी भेटी द्याव्यात, त्यांनी यावं आणि आल्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला माहिती की एक पर्यटक जर आला तो 1000-2000 रुपये तर खर्च करतोच. मग ते पैसे दुकानदाराला मिळतात, देवळाच्या दारातल्या साईवाल्याला मिळतात, हॉटेलवाल्याला मिळतात. हा पैसा आपल्या तालुक्यामध्ये फिरावा आणि आपल्या तालुक्याची उलाढाल वाढावी आणि आपल्या लोकांना रोजगार मिळावा या एका प्रामाणिक हेतूने आपण ही वेबसाईट लॉन्च केलेली आहे. सर्व मैत्रिणींना माझं आग्रहाचं सांगणं असेल, मी येऊन मीटिंग तर घेणारच आहे पण तुम्ही स्वतः निर्णय घ्या. कारण राशींनी निर्णय घेतलेला आहे, राशीन म्हणजे जिथे देवीचं मंदिर आहे तिथल्या महिलांनी निर्णय घेतला आहे आणि राशीन हे प्लास्टिक मुक्त व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्ही पण जामखेड प्लास्टिक मुक्त करण्यासाठी तुम्ही सर्व मैत्रिणींनी आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं आणि आपलं जामखेड आपण स्वच्छ करूया, नीटनेटकं करूया. करोना हा जो आजार आहे आपण TV वर पाहतो, वेगवेगळ्या बातम्या येतात, मोबाईलवर, व्हॉट्सअपवर काहीतरी वेगळे मेसेज येतात आणि आपण घाबरून गेलो. आज पुण्याच्या शाळा सुद्धा बंद झालेल्या आहेत, माझी नातवंडात शाळेमध्ये गेलेली नाही आहे, कलेक्टरनी शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत. एवढा गंभीर संकट आज आपल्याला असताना खूप घाबरून जायचं काही कारण नाही आहे.
कर्जत जामखेड इंडिकेटेड फाउंडेशन, माननीय रोहिंदर पवार, कुंती पवार आणि ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या वतीनं या सगळ्या मातृशक्तीचं प्रथम मी स्वागत करते, आभार मानते आणि पुढे कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी त्यांना